myself Pankaj Srinath. In last period, we discussed and solved some simultaneous equation of practice set 1.4. आणि त्यामध्ये आपण पाहिलं होतं सामायिक समीकरणे सॉल्व केले होते आणि त्यामध्ये आपण शिकलो होतो की जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम या बेसिस मध्ये येणार 1/(x + 1/y) = समथिंग काहीतरी कॉस फॅमिली असेल तर आपण काय केलं होतं जे व्हेरिएबल्स अपॉन मध्ये आले तेव्हा हे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलं होतं. तुम्हाला सांगितलं होतं की अशा वेळेस काय करायचं, तर काय करायचं सिम्पली पुट काय करत होतो आपण, पुट 1/(x = p) आणि 1/(y) = q. नंतर हे इक्वेशन तुमचं p + q = 27 या स्वरूपात मिळत होतं. ओके, आता हेच क्वेश्चन तुम्हाला एक स्पेशल क्वेश्चन या टाइपचा दिलेला असेल तेव्हा काय करायचं हे आज आपण पाहणार आहे. हा थोडा स्पेशल टाइपचा क्वेश्चन आहे, सेम काहीच नाहीये, ऍज इट इज असं सॉल्व्ह करायचं आहे. फक्त पहा याच्यामध्ये चेंजेस काय होतात आणि हा क्वेश्चन एक्झामला सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर पहा काय दिलंय तुम्हाला, सामान्य इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. काय दिलंय, 1/(x + 231/(y) = 527/(x)y. सेकंड इक्वेशन दिलेलं आहे 231/(x + 148/(y) = 610/(x)y. आता सर याच्यामध्ये नवीन काय या क्वेश्चन मध्ये, आपण तर या टाइपचे क्वेश्चन सोडवलेले आहे. तर तुम्ही जर पाहिलं असेल तर 1/(x + 1/y) = 27, तर 27 जो म्हणजे इक्वल टू च्या नंतर जो कॉन्स्टंट असतो त्याच्या अपॉन मध्ये कधीच आपण आतापर्यंत व्हेरिएबल पाहिलेला नाही आहे. पण या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, जो इक्वल टू कॉन्स्टंट आहे, इक्वल टू नंतर जो काही कॉन्स्टंट दिले आहे त्याच्या अपॉन मध्ये व्हेरिएबल आला आहे आणि तो कसा आहे, x × 1. मग अशा वेळेस जर क्वेश्चन आला तर नेमकं करायचं काय ते आज आपण पाहणार. म्हणून मी म्हटलं की हा थोडा स्पेशल टाइपचा प्रॉब्लेम आहे आणि हा क्वेश्चन एक्झाम मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर पहा काय करायचं आहे, 1/1 सॉल्व्ह करू आपण, खूप सिम्पल आहे. ओके, काय लिहिलं आहे, हे पहिले इक्वेशन आहे, पहिले सॉल्व्ह करू आपण. इथे तुमचं सोल्युशन येणार काय ना, आता इथे स्पेशल काय म्हटलं की आतापर्यंत तुम्हाला 1/(x + 231/(y) = 527 एवढंच दिलेलं होतं. आता इथे नेमकं काय लिहिलं आहे, या इक्वल टू नंतर जो काही कॉन्स्टंट आहे त्याच्या अपॉन मध्ये सुद्धा काय आलेलं आहे, व्हेरिएबल आलेलं आहे. तर तेव्हा कसं सॉल्व्ह करायचं ते आज आपण पाहणार आहे. मग आता आपल्याला हा व्हेरिएबल नको आहे, हा आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. रिमूव्ह कसं करायचं, आता हा इथे डिवाइड कशाने केलेला आहे, x × y, त्याच्या ऑपोजिटने काय करू आपण, मल्टिप्लाय करू कशाने, x × y. मग काय करू, मल्टिप्लाय x × y ऑन बोथ साइड. आपण पहिलेच इक्वेशन घेणार आहे, नंतर हे याच्या खाली पहिले इक्वेशन सॉल्व्ह झालं त्याच्या नंतर पण आपण हे सेकंड इक्वेशन घेऊ, कारण की स्पेसचा थोडा प्रॉब्लेम आहे. पा मग काय घेणार, याला किती मल्टिप्लाय करणार आहे, x × y, म्हणजे इथे काय होतं, x × y ने मल्टिप्लाय केला, इथे होतं 1/(48)/(x) + पुन्हा x × y ने मल्टिप्लाय केला, किती होतं, 231/(y) = इथे मल्टिप्लाय केला x × y × का आता 527/(x)y. सिम्पली समजलं काय केलं, प्रत्येक टर्मला आपण x × y, x × y, x × y मल्टिप्लाय केलं बोथ साईड LHS आणि RHS ला. मग काय ना, पहा हा x आणि हा x काय होऊन जाईल, कॅन्सल. नंतर हा y आणि हा y काय होऊन जाईल, कॅन्सल. नंतर हा टोटली कम्प्लिटली x y आणि x y कॅन्सल. रिमेनिंग काय राहिलं, सो रिमेनिंग इज 1/48 × काय राहिलंय, y. सो वी कॅन राईट 1/48 × y + इथे रिमेनिंग काय राहिला, वाय तर कॅन्सल आउट झाला, तर राहिला एक्स, म्हणजे काय ना, 231 × x इक्वल टू इथे x y आणि x y दोन्ही कॅन्सल झाले, सिम्पली काय राहिला 527. आता पहा हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलं ना तुमचं इक्वेशन, हे आता फक्त हे काय रिअरेंज करावं लागेल, कारण की पहिली टर्म कशाची पाहिजे असते आपल्याला एक्स ची. मग रिअरेंज करू आपण काय ना, 231 x, कारण एक्सची टर्म पहिली पाहिजे असते, नंतर वायची टर्म काय 1/48 y आणि इक्वल टू 527. दिस इज इक्वेशन नंबर 1. समजलं फ्रेंड्स काय केलं आपण, जस्ट आपला हा एक्स वाय नको होता, कारण की आतापर्यंत जे प्रॉब्लेम पाहिले इक्वल टू च्या नंतर फक्त कॉन्स्टंट राहायचा, याच्या खाली व्हेरिएबल आला होता, हा एक्स वाय नको आपल्याला रिमूव्ह
करायचा आहे म्हणून आपण रिमूव्ह करण्यासाठी काय केलं मल्टिप्लाय केलं एक्स वाय मग हे एक्स आणि हा एक्स कॅन्सल झालं तर इथे रिमेनिंग काय झालं 148 इंटू वाय इथे वाय आणि हा वाय कॅन्सल झाला इथे काय रिमेनिंग झालं 231 इंटू एक्स हे इथे एक्स वाय बोथ कॅन्सल काय आलं 527 पण आता इथे तुमचं वाय टर्म पहिली आहे पण आपलं स्टँडर्ड इक्वेशन पाहिलं असेल तेव्हा काय असते पहिली एक्सची टर्म नंतर वायची टर्म आणि नंतर इक्वल टू कॉन्स्टंट सो इथे इक्वेशन वन आपण काढलेलं आहे आता ह्याला सोडून द्या आता सेकंड इक्वेशन काय होतं आपलं नाव सेकंड इक्वेशन होत 231 अपॉन एक्स देन प्लस 148 अपॉन वाय इज इक्वल टू 610 अपॉन एक्स वाय अगेन सेम कंडिशन आहे इथे पण इक्वल टू च्या नंतर जो कॉन्स्टंट आहे त्याच्या अपॉन मध्ये व्हेरिएबल आलेला आहे पण हा व्हेरिएबल आपल्याला नको आहे मग आपण काय करणार मल्टिप्लाय सेम नाउ मल्टिप्लाय एक्स वाय ऑन बोथ साइड दोन्ही बाजू कशाने मल्टिप्लाय केलं आपण एक्स वाय आता तुम्ही इथे डायरेक्टली करू शकता जसं तुम्हाला एक तुम्हाला गिफ्ट मध्ये सांगितलं कसं करायचं आता डायरेक्टली करा काय ना इथे समजा एक्स वाय मल्टिप्लाय केलं तर कॅन्सल काय होणार इथचा एक्स वाय इथे एक्स वाय मल्टिप्लाय केलं तर हा एक्स आणि हा एक्स कॅन्सल होणार म्हणजे रिमेनिंग काय राहणार 231 वाय 231 वाय हा प्लस आहे इथे एक्स वाय मल्टिप्लाय केलं तर हा वाय आणि हा वाय काय होणार कॅन्सल म्हणजे काय राहणार इथे एक्स 148 एक्स इक्वल टू काय इथचा एक्स वाय मल्टिप्लाय केला आपण आणि हा एक्स वाय काय होणार कॅन्सल याच पद्धतीनुसार म्हणजे काय होणार 610 अगेन इथे फर्स्ट टर्म कशाची आहे वायची आपण रिअरेंज करू येतात रिअरेंज केलं तर काय ना 148 एक्स प्लस 231 वाय इज इक्वल टू 610 दिस इज डिनोट इक्वेशन नंबर 2 नाऊ आता आपल्याला दोन इक्वेशन भेटले त्याला कलेक्ट करू काय ना फ्रॉम 1 and 2 फ्रॉम इक्वेशन नाव घ्या इक्वेशन इक्वेशन फर्स्ट काय होतं आपलं 231 एक्स प्लस 148 वाय इज इक्वल टू 527 दिस इज इक्वेशन नंबर 1 सेकंड काय होतं आपलं 148 एक्स प्लस 231 वाय इज इक्वल टू 610 दिस इज इक्वेशन नंबर 2 आता पहा आपण काय करत असतो आता इथे या ठिकाणी आपण कॅन्सल आउट करतो किंवा त्यालाच आपण इलिमिनेट करतो म्हणजे आपण लोप करतो एक्स किंवा वायचा पण या केसमध्ये त्यामध्ये काय पाहिजे असते सेम व्हेरिएबल पाहिजे आणि त्यामध्ये साईन कसं पाहिजे डिफरंट पण इथे तसं नाहीच आहे मग आता मी तुम्हाला एक मेथड अजून सांगितली होती काय की याची टोपी त्याला त्याची टोपी याला तर तो जोकचा पार्ट आहे म्हणजे पहा 231 इथे एक्सचा कोएफिशियंट आहे तोच इथे पहा 231 कोणाचा आहे वायचा आणि इथे पण तसंच मग आता इथे कोएफिशियंट याची टोपी याला आणि याची टोपी याला आहे तसं सांगितलं होतं मी तुम्हाला काय करायचं मग अशा वेळेस काय करायचं त्या दोन इक्वेशनची एकदा ऍडिशन करू आणि त्या दोन इक्वेशनची एकदा सबट्रॅक्शन करू पण आता इथे काय करणार आपण ऍडिशन म्हणजे काय करावं लागणार इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 हे का केलं समजलं कारण की या टाइपचे क्वेश्चन आपण झालेले आहे जेव्हा असं कॅन्सल होत नाही होत आणि याची टोपी त्याला त्याची टोपी याला असलं तर आपण काय करत होतो ऍडिशन यांची ऍडिशन किती येणार हा 8 प्लस 1 दॅट इज 9 इथे किती येणार 3 प्लस 4 दॅट इज 7 आणि हा 3 नंतर इथे एक्स प्लस इथे पण या दोघांची ऍडिशन केली तर 379 वाय इथे पण इथे किती येणार हा 7 नंतर हे 3 नंतर 11 ओके मग आपल्याला काय मिळालं आहे 379x 379y इथे पण 1137 मग आता याला जर हे खूप मोठे कॅल्क्युलेशन होणार याला जर सॉल्व्ह करतो म्हटलं त्याला रिड्यूस करण्यासाठी काय करू या नंबर प्रत्येक टर्मला आपण डिवाइड करू शकतो पाहू एका नंबरने तर याला प्रत्येकीने डिवाइड करून टाका 379 379 डिवाइड केला डिवाइड बाय 379 ऑन बोथ साइड पण काय केलं आपण 379 डिवाइड करणार म्हणजे काय होणार इथे
डिवाइड करता म्हणजे काय 379 डिवाइड बाय 379 एकाउंट जाईल कॅन्सल म्हणजे काय राहणार इथे सिंपली x plus y is equal to 1137 upon 379 सो आपण याला डिवाइड केलं तर हे आणि हे कॅन्सल होतं रिमेनिंग राहणार फक्त x इथे 379 डिवाइड केलं तर काय राहणार सिंपली y आणि इथे डिवाइड केलं आपण तर 1137 डिवाइड बाय 379 मग x प्लस वाय इज इक्वल टू कॅन याला डिवाइड करा 3 ने डिव्हिजिबल होते ओके तुम्ही करून पहा डिव्हिजन करून पहा आता हे एक नवीन इक्वेशन भेटलं त्याला घेऊन करू इक्वेशन नंबर आपल्याला किती झालेलं आहे वाय आणि 2 झालेलं आहे त्याला नेक्स्ट घेऊ इक्वेशन नंबर 3 ओके नाव आता मी काय सांगितलं इथे ऍडिशन करायची आता काय करू या दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन अँड नाव अँड इक्वेशन 1 माइनस इक्वेशन 2 एम्प्लाइज फर्स्ट इक्वेशन का होता 231x प्लस 148y इज इक्वल टू 527 सेकंड का होता आपका 148x प्लस 231y इज इक्वल टू 610 इक्वेशन आपका 1 होता है इक्वेशन आपका सेकंड होता है ज्यादा क्या करता अपन सबट्रॅक्शन आणि तुम्हाला माहित आहे फ्रेंड्स की सबट्रॅक्शन करताना काय होतं साइन चेंज मग हा प्लस होता काय होणार मायनस हा प्लस असेल तर हा होणार मायनस हा प्लस होता हा काय होणार मायनस आणि रेफरन्स कोणाला द्यायचा आता या साइन मग आता इथे या दोन संख्यामध्ये काय आहे सबट्रॅक्शन वजाबाकी मग मोठ्या संख्येचं साइन मोठी संख्या कोणती आहे 231 म्हणजे इथे पॉझिटिव्ह ना पॉझिटिव्ह येत नसतो आपण नाऊ या 231 मधून सबट्रॅक्ट करायचं 148 तर किती राहणार 231 मधून 148 सबट्रॅक्ट करायचे तर ते सबट्रॅक्शन करा तुम्हाला किती येणार 83 तर काय येणार 83x इथे मोठी संख्या कोणती आहे 231 म्हणून मायनस आहे ना पुन्हा याच्यामधून ही संख्या सबट्रॅक्ट करा 83y इज इक्वल टू इथे याचं सबट्रॅक्शन करा किती येणार मोठ्या नंबरचा आहे म्हणजे 610 मधून 527 सबट्रॅक्ट दहा मधून सात तर 3 11 मग येणार इथे 11 मायनस 3 दॅट इज 10 11 0 म्हणजे किती येणार मायनस 83 तर मग आता पुन्हा इथे समजतंय की प्रत्येक नंबरला डिवाइड करू शकतो आपण 83 ना मग काय करणार डिवाइडेड बाय 83 ऑन बोथ साइड मग 83 ने डिवाइड केलं तर काय येणार सिंपली इथे लिहितोय हा इथे राहणार इथे 83 ने जर डिवाइड केलं आपण 83 काय होणार कॅन्सल ओके सिंपली काय राहणार एक्स मायनस इथे काय राहणार वाय इज इक्वल टू मायनस 83 ने डिवाइड केलं तर इथे 1 आणि हे नवीन इक्वेशन फॉर्म झालं त्याला इक्वेशन नंबर 4 म्हणून चला आता फ्रेंड्स आपण आता इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 मिळाले आता या दोन इक्वेशनला कनेक्ट करू काय होणार इक्वेशन 3 काय होतं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 दिस इज इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन 4 आताच काढलंय आपण एक्स मायनस वाय इज इक्वल टू मायनस 1 हे इक्वेशन 4 आता पहा इथे सिंपली आपण दिसतंय की आपण कॅन्सल आउट काय करू शकतो इथे यस वाय कारण की सेम कोएफिशिएंट आहे आणि साइन कसा आहे अपोजिट सो काय करणार तेव्हा जेव्हा असं असतं इक्वेशन तर काय करतो आपण ऍडिशन इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4 तर इक्वेशन 3 आणि 4 यांची काय करायची आपल्याला ऍडिशन सो काय करणार एक्स प्लस एक्स 2x हा पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे हे कॅन्सल यांचे ऍडिशन म्हणजे काय येणार 3 मायनस 1 दॅट इज 2 कारण मोठ्या सर नंबरचा साईन मग सिंपली काय ना 2x इज इक्वल टू 2 सो x इज इक्वल टू काय ना 2 डिवाइड बाय हा मल्टिपल मध्ये इथे जाणार डिवाइड मध्ये x इज इक्वल टू 1 सो आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली आता काय करायला फाइंड आउट करायचं आहे दुसरा व्हेरिएबल कोणता y काय करणार पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन कोणत्याही या दोन इक्वेशन मध्ये पुट करा सपोज इन इक्वेशन 3 सो 3 इक्वेशन 3 एम्प्लाइज इक्वेशन 3 काय होतं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 सो पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स इज दॅट इज 1
plus y axis is equal to 3, but we want the value of y. So shift the 1, here is plus, after shifting we go to the negative, is 3 minus 1. So y is equal to 3 minus 1, that is 2. Therefore, it is right for that. Therefore, solution kind of solution in the x comma y is equal to x value only 1 and y value only 2 is the solution of given simultaneous equation. Okay, तो इथे हे प्रॉब्लेम समजा पा खूप सोपा प्रॉब्लेम होता, फक्त थोडा त्याच्यामध्ये त्या प्रॉब्लेम मध्ये वेरी केला आणि ह्या टाइपचे आपण प्रॉब्लेम शिकलो आहे. फक्त आपल्याला काय थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम चेंज मिळालं तर आपण घाबरतो. घाबरायचं टेन्शन नाही फ्रेंड्स, आय एम विथ यू. खूप सोपं आहे हे. याच पद्धतीचा प्रॉब्लेम तुम्हाला मी होमवर्क साठी देणार आहे आणि ते सॉल्व्ह करून मला व्हॉट्सअपवर पाठवायचं आहे. ओके, आणि एक महत्वाची गोष्ट, तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आणि खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे तुमचा. ओके, तर असाच तुमचा सपोर्ट राहू द्या. सो आजचा जो पार्ट आहे हा आय थिंक तुम्हाला समजला असेल. इम्पॉर्टंट होता क्वेश्चन, एक्झामला सुद्धा विचारला जाऊ शकते. याच बेसिसवर मी एक होमवर्क देणार आहे, ते सॉल्व्ह करायचं आहे आणि माझ्या व्हॉट्सअपवर पाठवायचं आहे. ओके फ्रेंड्स, थँक्यू.